लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, तसं तसं नेत्यांची समीकरणं वेगळी पाहायला मिळत आहेत। आज कोलाड विभागातील भूमिपूजन कार्यक्रमाला एक वेगळं चित्र मंचावर पाहायला मिळते। उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार अनंत गीते, शेकप माजी आमदार पंडित पाटील, सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे हे देखील उपस्थित होते। हे तिन्ही नेते एकत्रित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। एकीकडे महायुतीमध्ये रायगड लोकसभा जागेवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असताना अनंत गीते हे मोर्चे बांधणी सुरू केली आहे। कोलाड येथे अनिल तटकरे आणि अनंत गीते एकत्र दिसल्याने आता अनिल तटकरे यांची साथ अनंत गीते यांना आहे का असा प्रश्न निर्माण होतो। तसे झाले तर सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे। या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारणांना इतकी नीच पातळी गाठली ती यापूर्वी कधीच गाठली नव्हती। आपल्यापैकी कुणाला तरी इतकं गलिच्छ नीच राजकारण यापूर्वी कधीतरी आपण पाहिलं होतं का? म्हणजे आता असं म्हणायची वेळ आलंय की ती काँग्रेस बरी होती, आले की नाही? आता तो विषय नाहीये, त्यावर मला आता इथे फार भाष्य करायचं नाही। आणि म्हणून मग असं ज्या वेळेला झालं तेव्हा पण मी सांगितलं महाबळेला, महाबळे अस्थिर होऊ नका, विचारा महाबळेला खांडेकरना, म्हटलं ज्या पक्षाची तुमची नाव